कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, देवाचं तोंड कुठे येऊ, आपलं तोंड देवाची पूजा करत असताना पूर्व दिशेला येणं गरजेचं आहे. आता बघा, देवघरामध्ये आपण प्रवेश केला तर काय सांगाव, मी बऱ्याच ठिकाणी जातो असतो चिठला बर का, तर त्या ठिकाणी फार नवल वाटत हो लोकांच, एवढी स्वच्छता, एवढी स्वच्छता देवघरात, एवढी स्वच्छता खूपच आवश्यक कचरा, अर्धा किलो कचरा मी स्वतः काढलाय बऱ्याचशा क्लायंट कडे केल्यानंतर. अहो देवाला जागा पण बसायला नीट नाही हो, आणि एक सांगायचं मला, आपण वस्त्र घालतो का नाही माथे करता, बऱ्याचशा ठिकाणी 99% लोकांच्या घरी देवांना वस्त्र नसतात. का का देवाला वस्त्र घालत नाही तुम्ही, देवाला कसं काय करता उघडं, देवाला थंडी वाजत नाही का, देवाला उष्णता लागत नाही का? तुम्ही माझ्या घरी येऊन बघा, देवाला माझ्या मुलांनी फॅन लावला, फॅन भिंतीवर महाराजांना गरमू नये, महाराजांना डास जाऊ नये. आपण जसं आपल्या जीवाची काळजी घेतो ना, तशी माझा मोठा मुलगा देवांची काळजी घेतो, त्याच्या महाराजांची, माझ्या महाराजांची काळजी घेतो. हा आता काय हळूहळू वाटत, कारण हे होणं गरजेचं आहे. तुम्ही जर देवाची काळजी घेतली ना, तर देव तुमची 10 पट पुढे जाऊन काळजी घेणार. सुदामाचा तुम्हाला कथा माहिती भागवतामध्ये, सुदामा देवाच्या भेटीसाठी जात असतो, त्याच्यासाठी करावं काहीतरी. आपण जर 2 पावलं गेलं ना त्याच्यासाठी, तो 10 पावलं तो आपल्यासाठी येतो. मला अनुभव आहे, बघा करून बघा, देवाला जीव लावून बघा, देवाला वस्त्र घालून बघा, गंध लावते देवाला, नाकाला गंध, तोंडात गंध, कानात गंध, काय पद्धत गंध लावायची, व्यवस्थित मूर्ती घ्या, बसला तोटत थोडंच लाव, आपण चांगलं लाव. आणि ते आजकाल कुंकू निघाले नसते, आयशीचे कुंकू हाताला लागले ते आठवत जाते, काकाला सगळं तरात करून जाते. मी तर म्हणतो भाऊ कुंकू लावू शकतो मला, तुझं नारळ म्हणून काहीच नव्हतं. मी म्हणतो साहेब असं घ्या बाबा, शालेन सिंपल घ्या, असे कुंकू असे घे, ते कुंकू देवाला लावू नका. देवाला बसलास नाही गरम पाणी झाला हा तू मनोमनी तर म्हणा, देवा तुला गरम पाण्याने मी स्नान घालतो, देवा ती बळी घ्या, ते तांब्या घ्या, जवळ दिवा लागला असतो त्या दिव्यावर धरा, कल्पना करा गरम पाणी.